चिंचपाडा तालुका नवापूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील 90 वर्ष जुनी जिल्हा परिषदेची गुजराती प्राथमिक शाळा गेल्या 3 वर्षापासून बंद करून ठेवली आहे. सदर शाळा कागदोपत्री सुरू आहे. शिक्षकांचे वेतन सुरू. विद्यार्थी शाळेत यायला उत्सुक. पालक पाठवायला तयार, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले जात नाही. या प्रकरणी नवापूर एक्सप्रेसने बातमी प्रसिद्ध केली होती. दरम्यान बातमीची दखल घेत येथील शाळा चालू करण्यासंदर्भात पंचायत समितीचे प्रदीप वळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज पालकांची सभा झाली. 3 वर्षापासून बंद शाळा सुरू करण्यासंदर्भात सभेत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शाळा पुन्हा सुरू होईल या आशेने पालक व विद्यार्थी आनंदित झाले. सभेस पंचायत समिती सदस्य ललिता वसावे, केंद्रप्रमुख राकेश देसले, सीताराम शर्मा, ईश्वरलाल पंचाल आदींसह पालक उपस्थित होते. पटसंख्येअभावी गुजराती प्राथमिक शाळा बंद केली होती, मात्र आज प्रत्यक्षात 38 विद्यार्थी असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याची कारवाई सुरू झाली असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. आज झालेल्या बैठकीत पालकांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. ताई चिंचवड्याच्या पंचायत समिती सदस्य आहेत. ताई, तुम्हाला आजच्या मीटिंगनंतर काय वाटतं? मला शिक्षणाबद्दल एवढी ओढ आहे की मुलांचं शिक्षण, मुलांचं जे शिक्षण आहे ते बुडू नये म्हणून माझा ह्या स्तरावर प्रयत्न होता की गुजराती शाळा माध्यम लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे आणि मुलांना गुणवत्तापूर्व शिक्षण मिळायला पाहिजे. कोणताही मुलगा शाळेबाहेर राहणार नाही. सर्वच पालक ह्याला प्रोत्साहन म्हणून चांगला प्रतिसाद दिला. सरांचा पण सहभाग होता. ॲक्च्युअल सर्व्हेमध्ये फक्त पहिला 17 मुलं होते सांगायचे, पण ॲक्च्युअलमध्ये आता 28 मुलं निघाले आहे आणि ती शाळा सुरू करण्यात योग्यता आणि मान्यता पण मिळाली आहे. तसं माझं कोरिंग लेटर पण देणार आहे गोसींना सांगून. लगेच आता पुढच्या सोमवारपासून माझं आणि गोसी सरांचं चर्चा होऊन जाईल आणि लगेच मग सुरू करण्यात येईल. त्या दिवशी पण मी येईल आणि शाळा सुरू करण्यास मदत करेल. काही मदत असेल तर मी माझ्या स्तरावर नेहमीच या शाळेला भेट देत राहील. सरांशी भेटीगाठी चालू राहतील आणि मुलांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. सतोषबाई, तुम्ही येथे पालक म्हणून उपस्थित राहिलात. शासन स्तरावर जे अधिकारी विस्तार अधिकारी साहेब आहेत, केंद्रप्रमुख साहेब आहेत, ते आले, त्यांचं सहकार्य कसं वाटलं? જો હવે આવ્યા છે સર લોકો તો સારું. હવે અને આ જે સુકાયેલું બાગ જેવું હતું આ સ્કૂલ, હવે આ પાછું આવીને હવે કોઈ જે પાણીની જે રીતે ફવાણી કરી છે અને આમાં જે પેલા જે પક્ષી જે રીતે બાળક આવતા હતા પેલા છોકરાઓ તે પાછા આવે ને આ બધું બાગ જેવો છે એ પાછો ખિલખિલાટ કરીને ઉઠી જાય એવી હવે આ સાહેબે પ્રયત્ન કર્યો છે. એના માટે ઘણો ઘણો આભાર. અને આ સ્કૂલ પાછી ચાલુ થાય અને આ પાછો સ્કૂલ ખિલખિલાટ ઉઠી જાય એવી અપેક્ષા રાખીએ છીએ, એટલી વિનંતી છે હવે સર પાસે. એમ